चंगर तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल ला लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। विजयाचे जे शिल्पकार आहेत कारगिल युद्धाच्या 1999 जेवढे आम्ही 8 नोव्हेंबर मध्ये होतो आणि आम्ही रोज बातमी वाचतो की आज असं झालं विजय दिसला तेवढं असं वाटलं की एंट्रीमध्ये जाऊ प्रयत्न नाही केला मिळेल अलीकडे इकडं ह्यामध्ये झालं एम पी एस सी मध्ये सिलेक्शन। परंतु आम्ही आज काय करायलो समाजामधील आतील जे गुन्हेगार आहेत क्रिमिनल त्यांच्याशी लढतो। पण तुम्ही हे बाहेरचं जे आपल्या देशावर जे संकट होतं एवढं मोठं संकट होतं जे ताब्यात घेण्याचं किंवा काही आपलं काश्मीरचा भाग ताब्यात घेण्यासाठी जे आपल्यावर हल्ले होत होते त्याला तुम्ही सामोरे गेला आणि तुमच्यामुळं आम्ही सुरक्षित आत राहिलो आणि आत आम्ही सुरक्षित राहिल्यामुळे आम्ही ही लोकांची सुरक्षा करत आहे। म्हणजे सगळ्यात मोठं आमचं काम नाही, सगळ्यात मोठं काम हे तुमचं आहे। देश सुरक्षित राहिला म्हणून आपली लोक सुरक्षित राहील। म्हणजे आपली ही जी यंत्रणा आहे मग ती सगळ्या प्रकारची यंत्रणा असू दे, मग ती पोलीस यंत्रणा असू दे, महसूल यंत्रणा असू दे, कोणती यंत्रणा असू दे, ती सगळी सुरक्षित राहिली ही फक्त तुमच्यामुळे राहिली। तुम्ही ज्या विजयाचे शिल्पकार आहे तुम्ही खरे सरकार मुख्य आहात। मला थोडा वेळ झाला सॉरी, मला रात्री पुलिसला 3 वाजले आणि आज सकाळीपर्यंत मी गडीकडला थोडं लवकर गेलो होतो एका कामानिमित्त सरकारी हॉस्पिटलमध्ये। थोडा आम्हाला एका पी एमचं विसिरा वगैरे पाठवायचा होता तर तिथं मिळत नव्हता म्हणून मी गेलो होतो, त्यामुळे मला थोडं लेट झालं। त्याबद्दल मी सगळ्यांचं म्हणजे दिनानिमित्त तुम्हाला स्वतः आम्हाला आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो। सर्व आदिवासी सैनिक संघटनेचे पदाधिकारी 1999 साली कारगिल युद्ध झालं सुरू झालं आणि जवळपास मे मध्ये चालू 26 मेला ते युद्ध संपलं, त्यामध्ये आपण विजय निश्चितच मिळवला। तर त्यामागचे सर्व जवानांचे आर्थिक कष्ट आणि विजय मिळवून देण्याची जिद्द त्यांच्या जीवावर आज आपण इथं सगळेजण उभं आहोत। अशा सर्व शहीद जवानांना किंवा अभिवादन करते आणि आज पण सर्व जवान तिथं आहेत आहात, त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा विसरून आपल्यासाठी हा दिवस रात्र उभारून ते लढा करतात, आपल्याला सुरक्षित ठेवतात। त्या सर्व जवानांना आपण जे सगळेजण इथं आज हजर आहे सेवाचे आलेले सर्व जवान पदाधिकारी त्यांना आता माझा मित्र आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज हा इतका चांगला दिवस आम्ही साजरा करत आहे। विजय दिवस पण साजरा करत आहे आणि ही संघटना आपली खरंच खूप चांगली काम करते, अधिक काम करत पाहिजे। त्यामध्ये आमचा पण काय खातीचा वाटा असेल तो पण आम्ही कायम आपल्या सदैव आहोत। आज इथं सगळेजण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद। सर मी एक विनंती करतो की आमचं होत करू आणि युवा नेतृत्व म्हणून मान